आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहत असतो की ॲक्सिडेंट कसे होतात, यामध्ये रिक्षा गाडी असो वा मोठे कार्स असो, अगदी उंचावर उडून त्यांचा ॲक्सिडेंट होत असतो. अशीच घटना घडली पाम बीच इथं. पाम बीच मार्गावर फॉर्च्युनर आणि रिक्षामध्ये जोरदार धडक झाली आहे. 7 जण यात गंभीर स्वरूपात जखमी झाले असून या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाम बीच मार्ग अक्षर सिग्नलवर बेलापूर कडून सीवूडच्या दिशेने जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात असताना त्याच कालावधीमध्ये अतिशय वेगाने फॉर्च्युनर वाशीकडून बेलापूरच्या दिशेने चालली होती. रिक्षावाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्च्युनर डाव्या बाजूला डिव्हायडरवर ठोकून 3 ते 4 पलटी मारून पुढे बरोबर 100 मीटर अंतरावर जाऊन आदळली. याच्यामध्ये 5 लोक होते आणि रिक्षामध्ये 2 असे सर्वजण गंभीर स्वरूपात जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.